यावल नगरपालिकेसमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवकांकडून आंदोलन, समस्या संदर्भात पोस्टरद्वारे वेधले लक्ष. येथील नगरपालिकेत नगराध्यक्ष यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवेदन देत विविध समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. अंगात बोध असलेले पोस्टर परिधान करून त्यांनी लक्ष वेधले होते. शहराशी निगडीत 18 समस्या असून या संदर्भात 15 दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येथील नगरपालिकेसमोर बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी अंगामध्ये विविध समस्यांचे बोधपत्रक परिधान करून घोषणा दिल्या आणि नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी यांच्याकडे त्यांनी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की शहरातील वाढीव 20% नळपट्टी कर रद्द करावा, विस्तारित कॉलनी भागातील नळ कनेक्शन दिले गेले, कर घेण्यात आला मात्र त्या ठिकाणी अद्यापही पाणीपुरवठा होत नाही आहे, असे असताना त्या नागरिकांना लादण्यात आलेला पाणीपट्टीचा कर कमी करावा, कोरोनाच्या संभाव्य परिस्थितीवर उपाययोजना करावी, अपंग बांधवांना मानधन द्यावे, स विविध त्यांच्या मागण्या आहेत. सदर मागण्या या 15 दिवसात पूर्ण व त्या संदर्भात काही कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. सदरील निवेदन देते प्रसंगी सागर चौधरी, राहुल कचरे, फिरदोस खान, अतुल बारी, जावेद पटेल, रितेश देशमुख, आसिफ खान, राहुल पवार, उमेर शेख, जावेद खान, राजेश तळवी सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. घोषणा जोर आहे. प्रजनशक्ती पक्षाचा जय हो. प्रजनशक्ती पक्षाचा जय हो. तलावची चौकशी झालीच पाहिजे, झाली पाहिजे. चौकशी झालीच पाहिजे, झाली पाहिजे. घर पुलातले पैसे घेणारा दलाल कोण? दलाल कोण? दलाल कोण? ठीक आहे. आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावल नगरपालिका इथं निवेदन देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवकचे कार्यकर्ते आलेले आहेत. अनेक तक्रारी या यावल शहरातल्या जनतेच्या नगरपालिकेला आहेत. वारंवार तक्रारी करून देखील नगरपालिकेच्या वतीने कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे पक्षाच्या वतीने आज यावल नगरपालिकेची शेवटची मीटिंग आहे. त्या नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, पक्ष आणि जे पदाधिकारी असतील नगरपालिकेचे, जे कर्मचारी असतील, नगरपालिकेचा सीओ असेल, यांना निवेदन देण्यासाठी आम्ही यावल नगरपालिका या ठिकाणी आलेलो आहोत. यावल शहरामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नाला हात घालण्यासाठी सन्माननीय अनिल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उभे आहेत, पक्षाच्या वतीनं उभे आहेत. अनेक मुद्दे आहेत. मुद्दा क्रमांक 1, यावल शहरामध्ये शासनाचा कुठलाही असा जीआय नसताना, कुठलाही आदेश नसताना यावल शहराच्या नगरपालिकेने 20% नळपट्टी वाढवण्याचा घात या ठिकाणी घातला आहे, तो रद्द केला पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे
की नगरपालिका असेल यावल शहरामध्ये सगळ्यात चर्चित विषय म्हणजे यावल शहराचा तलावाचा विषय। त्या तलावाचा अहवालाचं काय झालं, त्या अहवालाचं उत्तर जनता तुम्हाला विचारते। त्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी आलो। यावल शहरामध्ये असंख्य वर्षापासून मार्केट नाही आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही अनेक वेळेस तक्रारी दिल्यात। आसाराम नगर असेल, सुंदरनगरी असेल, त्या ठिकाणी गटारीसाठी अनेक वेळेस आलो। मदने साहेबांना भेटलो, साहेबांना भेटून आम्हाला वारंवार उत्तर दिलेत, ते उत्तर दिलेत। आणि आम्ही दिलेला अर्जाला कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही, म्हणून आज आम्ही लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। घरकुलच्या प्रकरणामध्ये 1000 रुपये महिन्याने जी बाई भांडेकुंडे धुवायला जाते अशा महिलेकडनं 8-8000 रुपये या ठिकाणी काही लोकांनी जमा केलेत। मी शिवसाहेबांना कॉल केला होता, सांगितलं होतं साहेब अशा प्रकारचं काम चालू आहे, सामान्य माणूस हा जनता समोर येत नाही, पण लोकांचे पैसे हे या माध्यमातून घेतले जात आहेत। तर अशा तुम्ही ज्या अधिकाऱ्याला नेमला आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा असेल काय असेल आम्हाला माहीत नाही, त्याच्यावर तात्काळ कारवाई झालेली पाहिजे। मुद्दा क्रमांक 6, डांबरीकरण ते रस्ते कोणासाठी, खरंच जनतेसाठी आहे का एकाच ठेकेदाराला काम मिळालं पाहिजे? यावल शहरामध्ये नगरपालिकेपर्यंतचा इतिहास पाहता आतापर्यंत एकाच ठेकेदाराला काम दिलं गेलं आहे, त्याच्यामुळे हे डांबरीकरणचे रस्ते खरंच कोणासाठी? 1 वर्षात जे रस्ते केलेत, 1 वर्षात जे रस्ते बनवलेत ते खरंच एवढे चांगले आहेत का याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। तडवी कॉलनी असेल, पटेल कॉलनी असेल, या ठिकाणी करोड रुपयाची पाईपलाईन टाकली, टाकी बांधली, पण लोकांना पाणी मिळत नाहीये। लोकांना पाणी मिळत नाही, लोकांकडनं डिमांड नोट घेतली गेली, 5-5000 रुपये लोकांकडनं जमा केलेत, पण लोकांना 7-7000 रुपये घेतले लोकांकडनं आणि अजूनही पाणी मिळालं नाही। आम्ही नगरपालिकांना विनंती करतोय की त्यांचा जो टॅक्स आहे नगरपालिकेनं पाणी न देता टॅक्स लावलाय तो रद्द करण्यात यावा आणि तात्काळ त्या लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो। या यावल शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्या शेवटची मीटिंग आहे नगरसेवकांना। आम्ही नगरसेवकांना विचारतो तुम्ही 5 वर्षामध्ये काय केलं हे जनता तुम्हाला उद्या विचारणार आहेत, पण आज तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे। या ठिकाणी पक्षाचा